लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर। आठ कोटींची रॉल्स रॉईस कार घेतल्यानं चर्चेत असलेले कल्याणचे बांधकाम व्यावसायिक संजय गायकवाड यांची पुन्हा एकदा जोरदार चर्चा व्हायला लागली, पण यंदा कारण आहे ते 34,000 रुपयांच्या वीज चोरीचं। संजय गायकवाड यांच्या विरोधात महावितरणकडून 34,640 रुपयांच्या वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड यांनी ही रक्कम पूर्ण भरल्याचंही समोर आलंय, पण हे माझ्या बदनामीचं षडयंत्र असल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी केलाय। वीज चोरी झाली आहे तर मग मीटर का नेले नाहीत असा सवालही त्यांनी केलाय। नक्कीच त्याही माझ्यावरती चुकीचा आरोप केलेला आहे, पण जेही काय असेल ते मी भरायला तयार आहे आणि त्याचा दंड पण असेल ते पण भरण्यास मी पात्र आहे। ती वीज चोरी नसून तडजोडीचं बिल होतं। मीटरचा एक फेज जळाल्यानं महावितरणचे अधिकारी साईड व्हिजिट करायला आले होते। मीटरचा एक फेज बायपास असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं, म्हणून महावितरणकडून तडजोडीचं बिल आकारण्यात आलं, परंतु बिल आम्हाला मिळालं नव्हतं। माझी नाहक बदनामी केली जाते आणि म्हणूनच या प्रकरणी अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं संजय गायकवाड यांचं म्हणणं आहे। पण यावर महावितरणचं म्हणणं आहे की मार्च महिन्यात ही तपासणी झाली, चोरीच्या विजेचे 34,840 रुपये, 640 रुपये आणि 15,000 रुपयांची तडजोड रक्कम भरण्याबाबत गायकवाड यांना पुरेसा वेळ दिला होता, पण तरीही त्यांनी ही रक्कम न भरल्यानं शेवटी पोलिसात तक्रार करावी लागली। त्यामुळे 8 कोटींची रोल्स रॉईस घेणारे संजय गायकवाड विजेचं बिल मात्र भरू शकले नाहीत असाच महावितरणचा आरोप आहे। लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर।